शिवसैनिकांनी फडणवीस व बावनकुळे यांच्या फोटोला जोडे मारून पुतळा जाळून केले निषेध आंदोलन. राज्यात कलंक या शब्दावरून चांगलाच वाद पेटला आहे. सोमवार दिनांक 10 जुलै रोजी नागपूर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका करत ते नागपूरसाठी कलंक आहेत असा शब्दाचा प्रयोग केला होता. उद्धव ठाकरे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे, त्यांच्या या भाषेमुळे बुधवार दिनांक 12 जुलै रोजी तारसा चौक कन्हान येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणा देत जोरदार निदर्शने करून उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचे निषेध आंदोलन केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खालच्या स्तरावर बोलून आणि भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर याच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या फोटोचा अपमान केल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 14 जुलै रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात संतापलेल्या शेकडो शिवसैनिकांनी तारसा रोड चौकात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात मुर्दाबादचे नारे लावून दोघांच्या फोटोला जोडे मारून तसेच देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. या कन्हान शहरामध्ये यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ज्या बावनकुळे यांनी जर आमच्या पक्षाबद्दल आणि आमच्या पक्षप्रमुखाबद्दल एकही शब्द काढला तर शिवसेना सोडणार नाही याची ताकीद घ्यावी. भाऊ, महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम होते आहे. सत्तेमध्ये जे लोक बसले आहेत ते आपल्या जबाबदारी सोडून वागतायत. नशासत्तीची जी आहे त्याची मस्ती आता प्रदर्शित होते आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विचाराच्या पक्षांचे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना खरेदी विक्रीचा आणि सत्तेची आमिष देऊन ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत, ज्यांच्यावर ईडीचा नोटीस आहे, ज्यांच्यावर सीबीआयचा नोटीस आहे, ज्यांना आरोपी बनवलं होतं, ज्यांचे स्टेटमेंट्स फक्त झालेले आहेत आणि पुढच्या तारखा येईल हे महाराष्ट्राला वाटत असताना अशा भ्रष्ट सगळ्या मंडळींना त्यांनी पक्षामध्ये घेतलं आणि त्यांचं सगळं भ्रष्टाचाराचं पाप लपवण्याचं पाप या सगळ्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये चाललं आहे की अराजकता आहे, राजकीय अराजकता. हे खपवून घेतल्या जाणार नाही आणि शिवसेना तर मुळीच खपवून घेतल्या जाणार नाही. पक्षप्रमुख शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरे मातोश्री आणि खऱ्या अर्थानं आदित्य युवा सम्राट आदित्यसाहेब ठाकरे यांच्याबद्दल जे बोलल्या जाते आहे तो अपशब्द वापरून खऱ्या अर्थानं मोठा मी तोप झालेलो असं दाखवण्याचं जे काम बावनकुळे करतोय, एक नंबरचा भ्रष्ट माणूस, एक नंबरचा चोर माणूस, मोठमोठाले भ्रष्टाचार याच्या डिपार्टमेंटमध्ये झाले आहेत, याच्या छत्रछायामध्ये झालेले आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाली तर याला उद्या जेलमध्ये टाकण्याचं काम होईल. आणि म्हणून अशा भ्रष्ट माणसांनी, ज्याला बोलण्याचा नैतिक अधिकार ज्यांनी गमावून बसला आहे तो तोतारामसारखा बडबड करायला लागलेला आहे. भ्रष्टाचाराचे किती प्रकरणं, ईडीच्या किती प्रकरणं, सीबीआयच्या किती चौकशा या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, त्या सगळ्या चौकशा आता संपल्या आहेत कारण की ते सगळे भ्रष्ट माणसं या लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सम्मिलित करून घेतलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र कलंकित करण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार, कन्हान, नागपूर.